सुप्रभात छात्रा नमो नम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सुधा, दैट इज लेसन नंबर थर्टीन फर्स्ट इंपॉर्टेंट नोट दैट इन लेसन नंबर थर्टीन सुक्ति सुधा स्टैंडा नंबर फोर्टी फोर्थ स्टैंडा एम सॉरी स्टैंडा नंबर फोर इज नॉट देर फॉर द एग्जाम This has been omitted. I repeat stanza number 4, Api Svaranamai Lanka. This stanza is omitted from the portion, hence, it will not come for the exam. So, we are going to study stanza number 1, 2, and 3. Today, we will start with the explanation as well as question answer session. ऑफ सुक्तीसुद्धा फस्ट आय विल रीड द स्टँझा अँड देन यू हॅव टू रिपीट द सेम मी तुम्हाला संथा देणार आहे कसं म्हणायचं म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला बरोबर म्हणता येईल आणि तुम्ही हे स्टँझाज पाठ करू शकाल ही कडवी पाठ करू शकाल ठीक आहे तर चला करूया सुरुवात प्लीज बी अटेंटिव have pen pencil with you, wherever there is important word and difficult word, I will let you know. नो तुम्हाला कुठलाही कठीण शब्द मी तुम्हाला सांगेन तो त्या ओळीच्या बाजूला लिहायचा आहे लाईनच्या बाजूला लिहायचा आहे तेव्हा आपण सुरुवात करूया सुक्ती सुधा प्रथम मी म्हणणार मग माझ्या मागे तुम्ही म्हणायचं प्लीज रिपीट आफ्टर मी विद्वत्व च नृपत्व नैवतुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते आय रिपीट वन वन लाईन ॲन देन यू विल रिपीट द सेम विद्वत्व च नैवतुल्यम कदाचन म्हणा बघू प्लीज रिपीट आफ्टर मी कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते सो वॉट इज द मिनिंग ऑफ दिस विद्वत्वम मिन्स स्कॉलरशिप विद्वान विद्वान म्हणजे कोण पंडित बरोबर एकदम स्कॉलर माणूस विद्वान माणूस म्हणजे स्कॉलर माणूस बरोबर सो so, स्कॉलरशिप नृपत्वम किंगशिप राजेपण राजाचं राजेपण तसंच नृपत्व नृपत्वम म्हणजे किंगशिप स्कॉलरशिप अँड किंगशिप कॅनॉट बी कम्पेअर्ड नैव तुल्यम कदाचन इट कॅनॉट बी कम्पेअर्ड इट कॅनॉट बी कम्पेअर्ड तुल्यम तुलना करायची नाही कुणाची तुलना करायची नाही तर नृपत्व आणि विद्वत्व म्हणजे स्कॉलरशिप आणि किंगशिप या दोघांची तुलना कधीही करायची नाही का बरं करायची नाही तर स्वदेशे पूज्यते राजा स्वदेशे इन देअर ओन कंट्री स्वतःच्या देशात स्वतःच्या देशात राजा पूजला जातो राजा हा त्याच्या स्वतःच्या टेरिटरीमध्ये किंगडममध्ये पूजला जातो पूजन केलं जातं राजाचं राजाला रिस्पेक्ट मिळतो कुठे रिस्पेक्ट मिळतो स्वतःच्याच देशामध्ये पण पुढे काय लिहिलं आहे विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान माणूस त्याच्या नॉलेजच्या जोरावर त्याच्या विद्येच्या जोरावर सगळीकडे पूजला जातो नाव आय विल रिपीट दिस इन इंग्लिश विद्वत्वचं नृपत्वचं किंगशिप अँड स्कॉलरशिप कॅनॉट बी कम्पेअर्ड ॲट ऑल आय रिपीट स्कॉलरशिप अँड किंगशिप कॅनॉट बी कम्पेअर्ड ॲट ऑल बिकॉज द किंग इज ऑलवेज वर्शिपड ऑर रिस्पेक्टेड इन हिज ओन किंगडम बट अ पर्सन हू इज व्हेरी स्कॉलर इज वरशिप्ट एव्हरी वेअर इन द वर्ल्ड वर्ड बिकॉज ऑफ हिज एज्युकेशन बिकॉज ऑफ हिज नॉलेज याच्याच उलटा अर्थ कसा काय की राजा जर त्याच्या किंगडमच्या बाहेर गेला तर त्याला सामान्य माणसासारखी ट्रीटमेंट मिळेल पण विद्वान माणूस कुठेही गेला जगाच्या पाठीवर कुठेही गेला स्टील be ही विल बी वर्शिप्ड स्टील ही विल बी रिस्पेक्टेड बिकॉज नॉलेज इज हिज ओन प्रॉपर्टी अँड इट इज बाऊंड बाऊंड्रीलेस लिमिटलेस त्याला कशाची बाउंड्री नाही आहे कुठल्याही ज्ञानाला कुठल्याही नॉलेजला लोकेशनची बाउंड्री नाही म्हणून कुठेही गेला तरी त्याचं कौतुकच होणार त्याच्याबद्दल अप्रेज होणार त्याची प्रशंसा केली जाणार पण राजाचं तसं नाही म्हणून तुलना करायची नाही ठीक आहे शेल्वी रिपीट विद्वत्व चृपत्व च नैवतुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते स्टुडंट्स यू हॅव टू बाय हार्ट दीज थ्री स्टँडझाज

अमन्तरम् अक्षरं नास्ति नास्ति मौलमनौषधम् अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः अमन्तरम् अक्षरं नास्ति मणा बहु प्लीज़् रिपीट् आक्टर् मी नास्ति मौलमनौषधम् अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्त्र दुर्लभ हा आता याचा अर्थ काय अमंतरम अक्षरम नास्ती नास्ती न असती हा संधी आहे न असती म्हणजे नाही आहे नॉट देअर काय नाही आहे अमंतरम अक्षरम नास्ती देर इज नो अ सिंगल लेटर विच डझन हॅव चॅन्टिंग पॉवर इन एट अमंतर मंत्र मंत्र म्हणजे चॅन्टिंग बरोबर आहे मंत्र देर इज नो लेटर विच डजंट हॅव चॅन्टिंग व्हॅल्यू ज्याच्यामधनं मंत्र निघत नाही ज्याच्यामधनं मंत्रोच्चार होत नाही असं कुठलंच लेटर नाही इन द सेन्स एव्हरी लेटर कॅन बी चॅन्टेड एव्हरी लेटर कॅन बी यूज इन मंत्राज दॅट इज चॅन्टेड चॅन्टिंग वर्ड्स चॅन्टिंग वर्ड्स नास्ती मूलमनौषधम मूलमनौषधम संधी नीट लक्षात घ्या मूलम प्लस अनौषधम मूलम प्लस अनौषधम मूलमनौषधम इज संधी मूलम प्लस अनौषधम म्हणजे काय बरं मूल म्हणजे रूट रूट ऑफ द प्लांट देर इज नो रूट ऑफ द प्लांट विच डजंट हॅव मेडिसिनल व्हॅल्यू इन अदर वर्ड्स every रूट ऑफ दी प्लांट has सम ऑर दी अदर मेडिसिनल व्हॅल्यू मेडिकल व्हॅल्यू कुठल्या ना कुठल्या तरी झाडाच्या मुळाचं कुठल्या ना कुठल्या कुट्ले तरी औषधाशी संबंध असतो म्हणजे प्रत्येक झाडाचं मूळ प्रत्येक झाडाचं रूट हे कुठलं ना कुठलं तरी औषध जरूर असतं औषध नास्ती मूलम अनौषधम अस कु हीड़ाच मूल नहीं औषध बनत नहीं सो देर इज नो रूट ऑफ द प्लांट विच डजंट हैव मेडिसिनल वैल्यू अयोग्य पुरुषो नास्ती पुरुष ह्यूमन बीइंग अयोग्य नॉट सूटेबल देर इज नॉट अ सिंगल पर्सन और देर इज नॉट अ सिंगल ह्यूमन बीइंग विच इज नॉट सूटेबल और विच हैज़ नो क्वालिटीज प्रत्येक माणसामध्ये कुठली ना कुठली तरी क्वालिटी असतेच असते म्हणजे असा एकही माणूस नाही एकही ह्युमन बीईंग नाही ज्याच्याकडे कुठलीच क्वालिटी नाही असं असूच शकत नाही सो अयोग्यह नॉट सुटेबल देर इज नो नॉट अ सिंगल ह्युमन बीईंग वी हूज ड हू डझंट हॅव एनी क्वालिटी ऑर हू डजंट हॅव हू हू इज नॉट सुटेबल फॉर एनिथिंग देर इज नो पर्सन हू इज नॉट सुटेबल फॉर एनिथिंग और हू डझंट हॅव एनी क्वालिटी हे सगळं का सांगायचं हे आहे तर त्यांनी शेवटी अतिशय छान दिलं आहे योजकच तत्र दुर्लभ हा देर इज अ स्केअर सिटी दुर्लभ हा म्हणजे लवकर लाभणार नाही लवकर मिळणार नाही दुर्लभ हा दे देर इज अ स्केअर सिटी ऑफ अ प्लानर योजक योजक म्हणजे जो योजना करतो तो एखादा इव्हेंट आहे त्याचं प्लॅनिंग करायचं हे एका ठराविक माणसालाच जमतं काही ठराविक माणसालाच प्लॅनिंग जमतं इट कॅन बी इव्हेंट इट कॅन बी बजेट इट कॅन बी एनिथिंग बट प्लॅनर प्लानिंग क्वालिटी इज व्हेरी रेअर इट इज स्केअर्स देर इज अ स्केअर सिटी ऑफ प्लॅनर योजकस्तत्र दुर्लभ योजक हा तत्र अशी संधी आहे योजकस तत्र, म्हणजे योजक हा प्लस तत्र, दुर्लभ really like. हा कळत आहे नेक्स्ट व्हेरी इंटरेस्टिंग स्टॅन्स हा विच आय रिअली लाईक बघा हां अतिदानाथ बलिरबद्धो म्हणा अतिदानाथ बलिर्बद्धो हतिमानात सुयोधन हा ह्यतिमा सुधो सुयोधन विनष्ट रावणों लौल्या अतिसर्वर्जय नाव दिसंसा टेल्स यू अति अतिसर्वे वर्जयेत दिस इज द बॉटम लाइन और मॉरल ऑफ द स्टोरी दैट इज अति सर्वत्र वर्जयेत एनीथिंग विच यू आर डूइंग एक्सेस इज ऑलवेज बैड विच शूड बी ऑलवेज अवॉइडेड एनीथिंग एनी थिंग फॉर दैट मैटर एक्सेस लव एक्सेस हेट्रेड एक्सेस ट्राइड एवरीथिंग एवरीथिंग इन एक्सेस एक्सेस लाफ्टर एक्सेस सैडनेस एक्सेस क्राय का ही संगा कुछली गोष्ट अति के जास्त के म्हणून वर जयेत म्हणजे टाळ ताल, टाळायचं करायचं नाही वर जयेत टू अवॉइड एनिथिंग विच इज एन एक्सेस शुड बी अवॉइडेड जास्त झोप जास्त रडणं जास्त हसणं जास्त मैत्री जास्त शत्रुत्व हे जास्त प्रेम काहीच जास्त चांगलं नाही जे करणार ते प्रमाणात करा असं यांना म्हणायचं आहे मग या सुभाषितात जेव्हा म्हणायचं आहे की अति सर्वत्र वर त्यासाठी त्यांनी तीन उदाहरणं दिली आहेत देर आर थ्री एक्झाम्पल्स गिवन इन ऑल दिस थ्री एक्झाम्पल्स ह्याच्यात त्याने चार सॉरी तीन एक्झाम्पल्स दिलेले आहेत बली बलिरबद्धो मधलं बली दुसरं सुयोधनहा आणि तिसरं रावण तीन एक्झाम्पल्स आहेत या तिन्ही एक्झाम्पल्स बद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला हा त्यांचा खूप छान पद्धतीने कळेल रावण रामायणातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर बरोबर राम रावणाचं युद्ध झालं रावण राक्षसांचा राजा होता ज्याने सीतेचं हरण केलं हे सगळं सीता पळवून नेली लंकेला हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर मग विनष्टो रावणो लवल्यात म्हणजे काय तर विनष्टो म्हणजे विनाश विनाश झाला डिस्ट्रॉय झालं कुणाचा रावणाचा का लवल्यात लवल्य म्हणजे ग्रीड हाव हे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ह्याला म्हणायचं ग्रीड हाव अति हाव केली एक्सेसिव ग्रीड ज्यामुळे ल रावणाचा विनाश झाला अतिदानात बलिरबद्ध बली नावाचा एक राजा होता जो राक्षसांचाच राजा होता पण अतिशय उदार होता तुम्हाला माहिती आहे का आपण दिवाळीत प्रतिपदा साजरी करतो म्हणजे पहिला पाडवा साजरा करतो बरोबर ह्या बलींचं कौतुक असं की तो अतिशय दानशूर होता पण अतिदान केल्यामुळे सुद्धा तो ट्रॅप झाला बलेरबद्ध बद्ध मीन्स ट्रॅप्ड बाऊंड पकडून नेला अडकून राहणं अडकून राहणं म्हणजे ट्रॅप होणं बलेरबद्ध आणि हतिमानात सुयोधन हा सुयोधन हा म्हणजे त्यांना तेच म्हणायचं आहे दुर्योधन दुर्योधन महाभारतातलं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर कौरवांचा थोरला कौरवांमधला एक थोरला मुलगा आणि कौरव पांडवांचं युद्ध महाभारतामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सुयोधन आहे हती यती म्हणजे एक्सेसिव प्राईड त्याला स्वतःबद्दल खूप गर्व होता अति प्राईड चांगला नाही आणि म्हणूनच तो त्याचासुद्धा विनाश झाला या तिघांची उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं आहे अति सर्वत्र आहेत सो सी द एक्सप्लानेशन दॅट यू विल बी एबल टू गिव्ह प्लीज राईट इट डाऊन आधीचे सुद्धा इंग्लिशमध्ये जे तुम्हाला एक्सप्लनेशन्स दिले ते तुम्हाला माध्यम भाषा या उत्तरत्मध्ये कामाला येणार आहे तेव्हा माझा व्हिडिओ माझा ऑडिओ पॉज करत करत मी जेवढी एक्सप्लॅनेशन्स दिले ते इंग्लिशमध्ये लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आता याचं इंग्लिश एक्सप्लॅनेशन बघा अतिदानात बलिर्बद्धो एक्सेसिव डोनेशन मेड बली ट्रॅप्ड किंवा असंही लिहू शकता बली गॉट ट्रॅप्ड ड्यू टू एक्सेसिव्ह डोनेशन duryodhan in mahabharat also destroyed due to excessive pride ravan also got destroyed he got killed due to excessive grid. how g r i d greed hence it is rightly said that anything which is in excess should be avoided शुड बी अवॉयडेड अति सर्वत्र वर्जयत दिस वे आय हॅव कम्प्लीटेड द एक्सप्लनेशन ऑफ दीज थ्री स्टँडझाज ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू फोर्थ स्टॅन्झा इज नॉट देअर फॉर एक्झॅम नाव लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर सेशन ऑफ दिस सुक्ती सुद्धा ओके श्लोक नंबर वन एकवाक्येन वाक्यन उत्तरत राजा कुत्र पूज्यते पहिल्या स्टॅन्झामध्ये दिलेला आहे सेकंड लाईन स्वदेशे पूज्यते राजा म हियर यू कॅन से राजा स्वदेशे पूज्यते दानसर इज स्वदेशे सेकंड कह सर्वत्र पूज्यते विद्वान सर्वत्र पूज्यते दानसर इज विद्वान नेक्स्ट पदम लिखत विद्वान बिकम्स विद्वत्व नृपहा बिकम्स एक्झॅक्ट वर्ड दिलेला आहे येस नृपत्व तर पदम चिनुत मह भूपहा महिपालहा पार्थिव हा समूह आऊट तर पदम म्हणजे ऑड मॅन आऊट हिअर मॅन आऊट इज रेस्ट ऑल आर द सिनॉनिम्स ऑफ किंग भूपहा महिपालहा पार्थिव हा हे सगळी सिनॉनिम्स आहेत किंग नृपहा या शब्दाची त्यामुळे पंडितहा इज ऑडमॅन आऊट प्राज्ञहा विचक्षण हा चाणाक्ष क्षितिपती नाव प्राज्ञ ऑल दिस थ्री फर्स्ट वर्ड्स दॅट इज प्राज्ञ हा विचक्षण हा अँड थ्री आर द सिनॉनिम्स ऑफ स्कॉलर पर्सन सो द रेस्ट आर क्षितिपती इज मॅन आऊट स्टुडंट्स

अनौषधं मूलम नास्ती अनौषधं सेकंड आन्सर इज अनौषधम अँड फर्स्ट आन्सर इज अमंतरम दोन्ही शब्द सेकंड स्टॅन्झामध्ये ऑलरेडी दिलेत कीदृशः पुरुष नास्ती कीदृशः पुरुष हा नास्ती काय उत्तर येणार आहे चेक द स्टॅन्झा अयोग्य पुरुषः नास्ती सो द आन्सर इज अयोग्य कह दुर्लभ इथे योजकस्तत्र असं लिहायचं नाहीये कारण संधी विग्रह करून लिहायचा आहे म्हणून तुम्हाला लिहायला पाहिजे योजक हा हा ठीक आहे योजक हा सी द स्टॅन्झा नंबर थ्री क्वेश्चन आन्सर्स मेलनम कुरुत बद्ध हा कस्मात कशामुळे फर्स्ट कॉलम इज गिवन अबाउट द कॅरेक्टर्स कोणाकोणाची नावं अँड सेकंड कॉलम इज गिवन कस्मात कशामुळे तर बलीही बद्ध हा कशामुळे बघा जरा चेक करा तिकडे येस yes. दानात, सेकंड सुयोधन हा बद्ध हा कशामुळे मानात, मान त्याला खूप प्राईड होता रावण हा हा लवल्यात एक वाक्यानं उत्तर होतं जे आधी बघितलं त्याचीच तुम्हाला आन्सर्स द्यायचे बली ही कस्मात बद्ध हा बलि ही अतिदानात बद्ध हा वर दिलाय ना आन्सर तेच लिहायचं आहे बलिः ही बद्ध हा सेकंड सुयोधन हा कस्मा बद्ध हा आत्ता आपण वर बोललोच ना येस सुयोधन हा अतिमानात बद्ध हा रावण हा रावण लौल्यात विनष्ट अति येस वर्जयेत ॲपल्युटली राईट नऊ स्टुडंट्स वी हॅव कंप्लिटेड द एक्सप्लनेशन पार्ट ऑफ सुक्तीसुधा अँड ऑल्सो कंप्लिटेड द क्वेश्चन आन्सर सेशन ऑफ सुत्तीसुधा इन दिस कम इन एक्झॅमिनेशन यू विल बी हॅविंग चित्रपदकोश संख्या समय ॲज यू वेर हॅविंग इन द अर्लियर एक्झॅम्स ऑल्सो अँड यू विल बी हॅविंग तृतीय घटक अँड चतुर्थ घटक परत मी एकदा सांगते तृतीय घटकमध्ये तुम्हाला आत्मनेपदीय अश्वस्य स्वामीनिष्ठा दॅट इज लेसन नंबर टेन इलेवन ट्वेल इज नॉट देअर थर्टीन अँड फॉर्टीन थर्टीनमध्ये सुद्धा एक स्टॅन्झा नाही आहे जे मी तुम्हाला आधीच सांगितलं सो टेन इलेवन थर्टीन फोर्टीन दीज फोर चॅप्टर्स आर देअर अलॉंग विथ

उपपद विभक्ती तुम्हाला आठवते आहे ना मी दिलेली काही शब्द आपण बोललो की गम गच्छ अलम ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो त्या शिकलेल्या गोष्टी विसरायच्या नाही आहेत त्याचीसुद्धा तुमची प्रॅक्टिस झालीच पाहिजे त्यामुळे या सगळ्याची प्रॅक्टिस करा लंग लकाराची प्रॅक्टिस करा तुम्हाला पेज नंबर फिफ्टी टू जिथे आपण अव्ययानी आणि विशिष्ट विभक्ती याचा अभ्यास केला तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि जे चार धडे ऑल दोज फोर लेसन्स वी हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड अवर व्हिडिओज आर ऑलरेडी देअर ऑन यूट्यूब अँड स्कूल ॲप ऑल्सो प्लीज डू इट थरली अँड गेट द व्हेरी गुड मार्क्स अँड कम विथ द फ्लाईंग कलर्स ओके सो ऑल द बेस्ट इन द नेक्स्ट लेक्चर आय विल बी टेकिंग रिव्हिजन